चला आता मात्र पहिल्या फेरीतील सप्ताह सामना मैदानामध्ये पाहू शकाल. केवणी स्फोट केवणी श्री गणेशच्या बरोडी श्री गणेश बरोडी संघ नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्रशेखराचा निर्णय घेतला आमंत्रित केलं. या वेळेला मात्र केवणी स्फोट केवणी संघाला सलामीची जोडी या वेळेला मात्र मनामध्ये येत असताना हेमंत आणि मंगेश अशी सलामीची जोडी. स्ट्राईकला हेमंत नो स्ट्राईकला मंगेश या वेळेला सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना केवणी स्फोट केवणी संघाची गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्फत श्री गणेश बरोडी संघाचा बालाराम पीवनचा पॉवर प्लेचं पहिलं षटक या वेळेला टाकण्याची सज्ज बालाराम. तर स्ट्राईकला समोर पाहू शकाल गोलंदाज वरती असतील हेमंत नो स्ट्राईक वरती पाहू शकाल या वेळेला मात्र मैदानामध्ये मंगेश आणि हेमंत अशी सलामीची जोडी. गेम ऑन पहिलाच बॉल या वेळेला टाकणे सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल सुरेख मात्र या वेळेला ऑफ साईडला मारायचा होता आणि या वेळेला मात्र चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाहीये. बॅट आधी आली मात्र चेंडू नंतर गेला. यावेळीचा डॉट चेंडू निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव फेकला या वेळेला गोलंदाज बालारामनं. तर आपल्या स्पेल मधील पवळेचा पहिलं षटक टाकणे सज्ज. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एवढा फिरकाव दिला चेंडूला तिथे बद्दल जेल आहे. या वेळेला चेंडू गेला आहे स्क्वेअर लेगला. ते क्षेत्ररक्षक असतील एक टप्पा चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र अवधी होता. दोन फलंदाजामध्ये दोन धावा पूर्ण करण्याचा या दोन ना श्री गणेशा ओपन झालाय. केवणी स्फोट केवणी संघाचा धापलका भरती धावा पाहू शकाल. या वेळेला मात्र दोन धावा धावपलकावरती लागल्या. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक बलरामवर जबाबदारी आहे. दोन चेंडूमध्ये दोन धावा खर्च केल्यात. अजूनही चार चेंडू शिल्लक असतील आपल्या स्पेलमधील आपल्या षटकातील. तर या षटकातील तिसरा चेंडू हेमंत साथी राईट आर्म ओव्हर विकेट. यावेळेला शॉर्ट चेंडू होता मात्र चेंडू या वेळेला मात्र सोडून दिला आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या फन्स सांगतायत की मात्र हा वाईट आहे स्वेर आहे. यावेळा पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील दोन्ही संघांना. आणि मात्र यावेळेला पंचाचा सिग्नल इट इज अ वाईट आणि अतिरिक्त धाव एक न आता मात्र ढापलका वरती धावा तीन धावा. तर गुणलेखीच्या मुमकेत पाहू शकाल या वेळेला माझ्या सोबत जोडल्यात आज चेतन पाटील. या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. तिसरा बॉल असेल समोर फेस करेल हेमंत. हा बॉल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर जेल आहे. या वेळेला मात्र काय कॅच पकडली या वेळेला मात्र पहिला हदरा हेमंतला जावं लागेल माघारी. या वेळेला पहिला झटका केवडी स्पॉट केवडी संघाला. या वेळेला मात्र जेल गोलंदाज घेत होता मात्र या वेळेला झेल काय घेतला जातोय. या वेळेला मात्र पहिला ऍटनला झेल मात्र गोलंदाजाने सोडला. त्यानंतर विकेट किपर आला त्यानंतर त्याने झेला कॅदर केलं कॅरी केलं. आता मात्र पहिला फलन हेमंत या वेळेला मात्र डगाऊटच्या स्वरूपात डगआउट मध्ये जात असताना पहिला धक्का या वेळेला लागलाय मात्र हेमंतच्या स्वरूपात. आता म्हणत वन डाऊन साठी आलेत फलंदाज राहुल आल्यात मैदानामध्ये वन डाऊन साठी केवणी स्फोट केवणी संघाच्या. या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आता मात्र गोलंदाज बलराम. या षटकातील चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मंगेश साठी. या वेळेला सुरेख ब्रह्मास्त्र या वेळेला मात्र अपील केलं पंचांनी लेग बिफोर अपील. आता मात्र लागोपाठचा हा लागणारा दुसरा झटका सलामीवीर दोन्ही फलंदाज या वेळेला
या वेळेला मात्र लागोपाठच्या सलामीवर दोन्ही फलंदाजांना बाद केलं. ऑन द हॅट्रिक असतील या वेळेला, मात्र हॅट्रिकच्या उमाठावर असतील या वेळेला बालाराम. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते मात्र दोन आणि धावपलका वरती धावा पाहू शकाल. तीन धावा धावपलका वरती लागलाय. षट क्रमांक पहिला चालू आहे. मी म्हणेन काय गोलंदाजी पिवन मध्ये कसं षटक आठावं याचा ताट उदाहरण देत असताना गोलंदाज बालारामच्या माध्यमातून आपला तून अजून चार चेंडू मध्ये फक्त तीन धावा खर्च केल्यात आणि दोन फलंदाजांना बाद केलं. आता मात्र दोन चेंडू कशा प्रकारे फेकले जातील बालारामच्या माध्यमातून. समोर फलंदाज वन डाऊन साठी राहुल राईट आर्म ऑफ द विकेट. या वेळेला चेंडूला सन्मान दिलाय पॉइंटच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव असेल. एक नं मात्र आपल्या खेळाची सुरुवात करतोय राहुल. संघ जाऊन भेटलाय केवनी स्पोर्ट केवनी. एक धाव्या एक धावे ना आता मात्र धावपलकावरती धावा चार धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू राहुल साठी. या वेळेला मात्र सूर्य फटकाच्या पॉइंटला क्षेत्ररक्षक असतील. एका हाताने मात्र चेलवर आले होते चेंडू या वेळेला पॉइंटच्या दिशेनं. तिथे मात्र गलजे क्षेत्र जातील चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा पाहू शकाल. सहा धावा दोन कडेच्या मोबदल्यात केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या सहा धावा दोन गडांच्या मोबदल्यात. कुठेतरी खराब सुरुवात या वेळेला माझा सलामीवीरांनी दाखवली. आता मात्र भावेश आणि राहुलवर जबाबदारी असेल. या वेळेला स्ट्राईकला आहेत भावेश. या षटकातील पहिला चेंडू विनोदचा भावेशसाठी. या वेळेला मात्र बॅट आधी आली चेंडू मात्र तिथे गेलाय फर्स्ट डिपला. तिथे क्षेत्ररक्षण असतील. एकच धाव या वेळेला मात्र मैदानामध्ये व्हायच्या स्वरूपात. एक धाव या एक धावेनं धावपलकावरती धावा आल्यात त्या मात्र सात धावा. सात धावा धावपलकावरती आल्यात. आता मात्र स्ट्राईकला असेल तो मात्र राहुल स्ट्राईकला असतील. वन डाऊन साठी आल्यात. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. या वेळेला चेंडूला खेळून काढा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू या वेळेला वन बाउन्स इंटू द रोप आणि या चार धावा. गुड शॉट. धबका रन. आता मात्र धावपलकावरती धावा दुहेरी अंकात डबलक्का. अकरा धावा अकरा धावा धावपलकावरती लागल्या जातात केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या गोलंदाज विनोदवर. आता मात्र कुठेतरी चौकार खेचलाय दुसरा चेंडूवरती. अजूनही चार चेंडू मात्र कशा प्रकारे डाकेल. समोर फलंदाज राहुल आहे. राहुलनं एक चौकार मारला मात्र आता आपला संघ अडचणीमध्ये आहे. धावा यावेळेस फक्त आणि अकरा धावा. मी म्हणेन अकरा धावा झाल्यात अजूनही कशा प्रकारे फलंदाजी करेल या वेळेला आपल्या संघाटाठी केवनी स्पोर्ट केवनी संघाचा फलंदाज राहुल.
या षटकातील तिसरा बॉल टाकणारी सज्ज, राईट आर्म ओवर द विकेट, यावला फटका चांगला आहे, आता मात्र चेंडू सरळ जाईल मिन विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, एक चांगला फ्लॅश बघायला भेटला राहुलच्या बॅट बंद. प्रभू मामा आणि दिनू मामा कुठे असतील त्यांना प्लीज मी विनंती करतोय की आपण मनोज दादांशी संपर्क साधायचा आहे. काय शॉट या वेळेला राहुलनं लगवलाय, पॉवरफुल शॉट होता राहुलचा बॅट, आता कुठेतरी बोलताना दिसतीये केवनी स्फोट केवनी संघाचा राहुल वन डाऊन साठी आलाय, षटकार चौकार दाखवलाय आणि आता मात्र 12 धावसंख्येवर खेळतोय राहुल ज्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळीला आता मात्र ऑन साईडला मारचा प्रयत्न केला होता, पंच आमच्याकडे बोलतायत पंचांचा हात, या वेळेला मात्र समांतर आणि धाव भेटे अभांतर, ई एक धाव येणं, धाव पलकावरती धावा 18 धावा, 18 धावा धाव पलकावरती, षटक क्रमांक दुसरं चालू आहे या षटकातील चौथा बॉल. या वेळेला मात्र चेंडू लांबला, चेंडू आता मात्र थांबणार नाहीये आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना, चेंडू या वेळेला दमदार चौकार, दुसरा चौकार राहुलच्या बॅट बंद. काशी ग है काशी तुझी सवय, कशी जरा बोल माझे पाशी ग, या वेलीला धावपळका वरती धावा पाहू शकाल, मैदानावरती डबल दोरी 22 धावा धावपळका वरती, या वेळेला मात्र चार चेंडू मध्ये 16 धावा केल्या, कुठेतरी मी म्हणेन या वेळेला मात्र खराब गोलंदाजी करत असताना विनोद, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या वेळेला. मात्र हा चेंडू मात्र डेट असेल, इथे मात्र डेट चेंडू, अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील 2 बॉल अजूनही बाकी आहे, 4 चेंडू मध्ये 16 धावा, काय करतोय गोलंदाज, खराब गोलंदाजी, आक्रमण आणि फक्त आक्रमण. या वेळेला मात्र बाहेरची घेतली चेंडू विकेट केव्हा स्वतः मात्र एवढ्या चेंडूवर गेलेत, ही एक धाव या एक धावेनं आता मात्र केवनी स्फोट केवनी संघात जाऊन पोचलाय तो मात्र 23-23 धावा धावपळका वरती या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल, 5 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनोदना, मात्र आता मात्र स्ट्राईक 22 कडे असेल जो 14 क्रमांकावरती आला, 2 चेंडू फेस केलेत एक धाव आपल्या संघासाठी, आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला शॉर्ट चेंडू होता, हुक केलाय चेंडूला, चेंडू सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ऑन द रोप, 4 धावा. आणि 2 षटकाचा वाजवी खेळ, पॉवर बेचं मात्र 2 षटक, फिफर आणि पिटूचं षटक संपलं, धावपलका भरती धावा या वेळेला पाहू शकाल केमनी स्फोट केमनी संघाच्या, या वेळेला लागल्या त्या मात्र 27-27 धावा या वेळेला मात्र मैदानामध्ये लागलाय,
मात्र मी म्हणेन विनोदनं 21 धावा खर्च केल्यात. जर पहिलं षटक मात्र बालरामना फेकली त्यानं 6 धावा खर्च केल्यात. त्या दोन फलंदाजांना बाद केलं होतं. त्याच्यावर आता मात्र जबाबदारी संघनायकानं दाखवली. सांघिक कोठ्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज बालाराम. तर समोर फलंदाज यावेळेला राहुल असेल. राहुल दोन चौकार आणि एक षटकार यावेळेला सांधी खेळतोय आपल्या मैदानामध्ये. या षटकातील पहिलाच बॉल या वेळेला सुरेख बॉल या वेळेला बॅटची एच आणि विकेट किपर न पकडलाय. आता मात्र मोठा मासा जाळ्याला. सहा चेंडू मध्ये 17 धाव्यांची बहादार खेळी केली तो मात्र राहुल. या वेळेला मात्र डगआउटच्या रस्त्यामध्ये काय बालाराम गोलंदाजी करतोय. स्क्रीन एलईडी स्क्रीन जर कुठे असतील तर आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एलईडी स्क्रीन कुठे असतील तर आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. काय बालाराम गोलंदाजी करतोय. आपल्या मात्र तीन फलंदाजांना मात्र बाद केलं या वेळेला मात्र बालारामनं. या वेळीला मात्र फटका ऑन साईडला लगवायचा होता. आता मात्र निर्धाव बॉल. फलंदाज मात्र विशाल आलाय या वेळेला मात्र पाचव्या क्रमांकासाठी. या षटकातील पुढचा बॉल या वेळेला फुक केलाय चेंडूला. चेंडू या वेळेला स्क्रीन प्रतीन कॅच या वेळेला मात्र स्क्वेअर लेगला. फलंदाज बात तर भोळी अडाणी ठकू तुमच्या नावाच लाल लाल कुकून कपाळीला फलका बाई ग केले वाले मी सांगा तुम्हाला सोबल बाई ग केले वाले मी सांगा तुम्हाला सोबल तस काम तू लावलंस मला बोलून बघतोय मी साईबाला क्लायमेट घेतल का. काय गोलंदाजी करतो या वेळेला मात्र गोलंदाज आपला तून गेलो श्री गणेश बोर्डी संघाचा. चार फलंदाजांना बाद केलं. या वेळेला गोलंदाज बालारामनं अजूनही आपल्या षटकातील तीन बॉल बाकी आहेत. काय गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी करत असताना या वेळेला मात्र तरी या षटकातील पुढचा बॉल या वेळेला आपला धून या वेळेला मात्र फेकी. काय गोलंदाजी या वेळेला मात्र आपलं तून गोलंदाजी कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यापासून वंचित करतोय. हीच तर कली ओलक आहे गोलंदाज बालरामची. श्री गणेश बोर्डी संघाचा गोलंदाज आहे आक्रमण करतो या वेळा फलंदाजांवर. काय गोलंदाजी. या षटकातील दोन बॉल शिल्लक आहेत. पाचवा बॉल या वेळेला अपील अपील उचलून धरलं. आता मात्र मी म्हणेर भावेशला सुद्धा माघारी जावं लागेल. चैता पकाच महिन्या मधी गो चैता पकाच महिन्या मधी नागू छाप्याला गुरु येती गो छाप्याला गुरु येती. काय गोलंदाजी. 11 बॉल 2 षटक आटले मात्र अजून एक चेंडू बाकी आहे. 5 फलंदाजांना बाद केलं आणि धावा फक्त 6 दिल्यात. हा जर येणारा चेंडू निर्धाव आला तर मात्र या स्पर्धेतील पहिली मात्र निर्धाव षटक होऊ शकेल बालरामच्या नावावर. या वेळेला जर हा चेंडू निर्धाव फेकला तर मात्र या वेळेला वीर तानाजी क्रीडांगणीमध्ये या वेळेला मात्र पहिला निर्धाव षटक
मात्र फेकेल का या वेळेस मात्र या स्पर्धेतील पहिलं षटक फेकेल का निर्धाव तो मात्र गोलंदाज बालाराम. शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोर फलंदाज आहेत विनय सातव्या क्रमांकावरती आल्यात. या वेळेला सन्मान दिला चेंडूला. आता मात्र चेंडू मिड ऑफला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा पाहायला भेटल्या त्या मात्र 28 जागवा. खास करून बालारामचं कौतुक केलं पाहिजे ज्यानं दोन षटक आटले धावा दिल्या 7 आणि फलंदाजांना बाद केलं 5. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जर मंडपाला डेकोरेटर्स कुठे असतील तर आपण व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा पाहू शकाल. 28 धावा लागल्यात. काय गोलंदाजी केली. दोन षटक आटाला 7 धावा दिल्या आणि मात्र 5 फलंदाजांना बाद केलं. काय गोलंदाजी. यावेळेस मात्र चौथं षटक यावेळेला मात्र गोलंदाजच्या भूमिकेवर सज्ज झालाय गोलंदाज अजयचा वापर. सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिलं. या वेळेला मात्र अजय सज्ज झालाय गोलंदाजच्या भूमिकेवरती आणि समोर फलंदाज विनय. अजय टू विनय पहिलाच बॉल. या वेळेला मात्र टाकणे सज्ज राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेला चेंडूला फिरकावून दिलाय. चेंडू आता सरळ जाईल मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक दंड निषडकार विनयच्या बॅटबंद साधवा. आता मात्र धावपळकावरती धावा पाहू शकाल. दुहेरी अंकामध्ये 34 धावा आल्या. आल्या स्वागत केलं अजयचं षटकारानं विनयनं या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा एक फटका आहे. यावेळेला मात्र विकेटला तिथे क्षेत्ररक्षक असतील. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. या एक आत्ता मात्र धावपळकावरती धावा पाहू शकाल. 35 धावा धावपळकावरती यावेळेला मैदानामध्ये केमनी स्पोर्ट केमनी संघाच्या. आत्ता मात्र शेवटला मात्र स्ट्राईक असेल ती मात्र निलेश लेफ्ट हँडर बॅट्समन आहेत निलेश. यावेळेला मात्र मैदानावरती आल्या 6 क्रमांकासाठी निलेश लेफ्ट हँडर बॅट्समन. तर गोलंदाज अजय. अजयनं पहिल्या चेंडूवर षटकार खाला त्यानंतर मात्र सिंगल. 2 चेंडूमध्ये 7 धावा. अजून या षटकातील बॉल शिल्लक असतील ते मात्र 4. 4 बॉलवर किती धावा येतील या अजयच्या षटकामध्ये. आणि धावपळकावरती धावा 35 धावा या षटकातील तिसरा बॉल. या बॉलला सुरेख फटका आहे. तिथं मात्र मिड ऑफला झेल असे क्षेत्रच्या पोहोचेल का. आता मात्र झेल झाला जमिनीला दान आणि या बॉलवर मिळतील 2 धावा. 2 धावे न धावपळकावरती धावा पाहू शकाल. 37 37 धावा षटक क्रमांक चौथा चालू आहे. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील या चौथ्या षटकातील. या षटकातील पुढचा बॉल
यावेळेस तो रेक फटका आता मात्र चेंडू सरळ जाईल मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. या वेळेला मात्र निलेश बॅट मधला पहिला दणदणी षटकार. या बल्ला षटकार दाखवला. षटकातील पुढचा बॉल स्लो अँड डिलिव्हर उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का या बल्ला मात्र सुरेख झेलला कॅरी केले जाते. आता मात्र मैदान सोडावं लागे निलेशला. निलेशने एक षटकार दाखवला त्यानंतर निलेशची खेळी संपुष्टात. निलेश बॅक टू द पवेलियन लागणारा हा सहावा झटका या वेळेला. गावदेवी पूर्ण सगळं कुठं जायचं नाही. याच्यानंतर लगेच आपला सामना होईल. यातून जिंकेल तो आपल्याला लागेल गावदेवी पूर्ण संघ. याची नोंद घ्यावी आपण. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावपलकावरती धावा. 43 नवीन फलंदाज केदार या वेळेला मात्र मैदानामध्ये येत असताना स्ट्राईकला विनय आहेत. या षटकातील शेवटचा बॉल यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन कुठेतरी ऑप्शनला सोडून जाते. यावेळेला मात्र स्क्वेअर आणि एक न आता मात्र डबल चौवा. डबल चौका धावपलका वरती धावा लागल्या. आता मात्र 44 शेवटचा बॉल या षटकातील अजयचा. समोर विनय अजय टू विनय. यावेळेला सुर्र एक फटका. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह डिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दमदणीत चौकार. यावेळेला विनयच्या बॅट मधून चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 48 धावा. या धावा बघितला चार षटकाचा विचार केला तर 12 सरासरी धाव्या 48 धावा धावपलकावरती. केवडी स्पोर्ट केवडी संघाचा अजूनही स्लोगरचा शेवटचा षटक आहे. 48 धावा लागल्यात. मात्र ही खेळपट्टी अशी आहे वीरतानाजी दापोडे क्रीडांगण इथे या खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा होताना बघितल्या चेस होताना बघितल्यात. शेवटचा षटक स्लोगरचा षटक गोलंदाजसाठी सज्ज झालाय. गोलंदाज विष्णू यावेळेला गोलंदाजी मार्फत विष्णू पाटील सांघिक कोट्यातील 5 वैयक्तिक पहिलं. शेवटचं षटक स्लोगरचं षटक आहे समोर फलंदाज केदारसाठी. यावेळेला फुल टॉस होता. यावेळेला चेंडू स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक असतील. एक धाव यावेळेला मात्र एकच धाव असेल त्या एक धावेनं. आता मात्र धावपलकावरती धावा पाहू शकाल. 49 धावा. अर्धषटकापासून एक धाव लांब आहे केवणी स्फोट केवणी संघ आणि 49 धावा धावपलकावरती. आता मात्र स्ट्राईक असेल ती मात्र विनयला. केदारनं आपल्या खेळाची सुरुवात 1 केली मात्र आपला अकाउंट खुला केला या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस आहे. चुकीला माफी नाही फेकून दिलाय मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि आता या षटकारानं अर्धषटक पूर्ण होत आहे. आणि यावेळेला मात्र केवणी स्पोर्ट केवणी संघाचं धावपलकावरती धाव पाहू शकाल. 55 धावा.
मात्र षटकार दाखवला या वेळेला विनयन काय फलंदाजी करतोय बी या वेळेला मात्र विनय विनय हा 22 धावसंख्येबळ खेळतोय चेंडू मात्र त्याने फेस केलेत ते मात्र पाच चेंडू 22 धावेची केली आपल्या संघासाठी काय फलंदाजी करतोय अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील विष्णूचे समोर फलंदाज आहे ज्यांना 5 बॉलमध्ये या वेळेला मात्र 22 धावे ठोकून काढल्यात तो फलंदाज आक्रमण या वेळेला केवडी स्पोर्ट केवडी संघाचा केदार ऑन स्ट्राईक यावेळेला पुन्हा होता आक्रमण आक्रमण फक्त आक्रमण आता लॉंग ऑन ला क्लिअर करतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार साधावा मात्र धावपलका वरती धावा पाहू शकाल 61 धावा काय खेळी करतोय 6 चेंडू 28 धावेची खेळी आता मात्र संघासाठी धावून आलाय 7व्या क्रमांकावरती आला विनयन काय फारी केली या वेळेस मात्र षटकारांच्या हॅटट्रिकच्या उमाठ्यावर असेल या षटकातील पुढचा बॉल या वेळेला सुर्र एक बॉल होता या वेळेस मात्र विकेट किपर चेंडूवर आलेत आणि या वेळेला मात्र एकच धाव या एक धावेनं आता मात्र धावपळकावरती धावा पाहू शकाल 62 धावा अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते मात्र दोन चेंडू शिल्लक आहेत या वेळेला मात्र पहिल्या इनिंगमध्ये 2 बॉल अजूनही या वेळेला मात्र शिल्लक आहेत तर या षटकातील 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट केदारसाठी या वेळेला मात्र चेंडू खेळून काढलाय चेंडू आता गेलाय तो मात्र लॉंग ऑन सी मार्शेच्या बाहेर 1 बाउन्स इंटू द 4 मात्र चौकार या चौकारानं धावपळकावरती धावा 66 धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानामध्ये आणि धावपळकावरती धावा पाहू शकाल 66 धावा राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटचा चेंडू फेकणारी सज्ज या वेळेला मात्र प्रहार या वेळेला मात्र चेंडू चाललाय स्वेरेगला तिथं क्षेत्ररक्षक असतील आत्ता मात्र या वेळेला खेळी संपुष्टात केदारची आणि आत्ता मात्र केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावपळकावरती धावा लागल्यात त्या मात्र 66 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र श्री गणेश भरोडी संघाला 67 धावेची गरज येणार आहे 30 बॉल आणि 67 धावा कशा प्रकारे या वेळेला मात्र चेस केला जातील ते मात्र ऐकूया एक कल्याण रोमलीचा आवाज माझे मित्र ओमकार शेट्टे ओटू ओमकार शेट्टे थँक्यू सो मच सौरभ पाटील याच देही याची डोळा एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडानगरी भिवंडी क्रिकेटची पंढरी म्हणजेच दापोडे आणि वीर तानाजी चषक 2019 चा हा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा तुम्ही एन्जॉय करताय
एक मोठी मॅच तुमच्यासमोर आहे. टीम खेळती आहे मैदानाच्या आतमध्ये. बरोडी बॉलिंग केली, टॉस जिंकल्यानंतर विमळा निर्णय कुठेतरी थोडासा फेल ठरला. 66 धावा ठोकल्या गेल्या, 67 रनचं टार्गेट इथे आहे केवनी स्पोर्ट्स केवनी टीमच्या माध्यमातून. श्री गणेश भरोडी या संघासमोर आणि या मैदानावरती चिंटू कोणतंही लक्ष सेफ नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये 72-21 बॉलमध्ये चेस झाल्या. त्याआधी ज्यावेळी सेकंड राऊंडची मॅच सिद्धिविनायक अंजूर खेळत होती, 54 रन अवघ्या 15 बॉलमध्ये चेस झाल्या. हा इतिहास आजच्या दिवसाचा. म्हणजे पुन्हा एकदा या मैदानावरती सेकंड सत्रामध्ये धावेंचा पाऊस पडेल का, कारण चेसिंग करणारी टीम इथे आज या मैदानावरती सामने जिंकताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. मैदानाच्या चारही बाजूला भगवा ध्वज अतिशय मानानं सन्मानानं डोलतो आहे, त्याचबरोबरीनं आकर्षक फ्लॅग्स तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामध्ये आपल्या देशाचा सन्मान तिरंगा मानानं डोलताना तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं वातावरण निर्मिती भगवामय वातावरण तुम्हाला मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळतं आहे. आणि सोळख या दापोडे गावाची जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा होते, एक मानाचा सन्मानाचा तुरा भिवंडी क्रिकेटमध्ये मानानं या वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून रुबला जातो. आणि त्यापैकीच एक ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर सुरू आहे. तर ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवायची आहे टीम श्री गणेश भरोडी. बॅटिंग लाईन भरोडीकडे देखील भरपूर चांगली आहे. प्रेम पाटील आहेत, अजय पाटील, एकातरी फलंदाजाला इथे चांगली कामगिरी भरोडीसाठी करावी लागेल. आणि मॅन्डी पावरप्ले म्हटलं तर नक्कीच तुम्हाला धावा बरसताना पाहायला मिळतील टीम भरोडीच्या माध्यमातून. हा आजवरचा त्यांचा इतिहास. 67 टार्गेट. ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालेत चेतन पाटील. थोड्या क्षणात भिवंडीचे एक्सपर्ट स्कोरर तब्बल मी म्हणेल प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट प्रॉपर जर कॉमेंटेटरपर्यंत भिवंडीमध्ये आल्यानंतर कोण पोचवत असेल तर ते नाव म्हणजे अल्पेश गायकवाड. त्यांचं देखील आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हँडिकॅप आहेत, अपंग आहेत, पण असं म्हटलं जातं देव ज्याला काहीतरी कमी देतो ना त्याला काहीतरी जास्त देखील दिलं जातं. आणि त्यांच्याकडे मी म्हणेल बुद्धीचा प्रचंड भांडार आहे. आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ आज चौथ्या दिवसासाठी. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहता. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येत असताना जणू काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जसं पाहतो भरपूर उंचावरून स्टेडियममधनं मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर उतरते, इथे देखील तसं चित्र तुम्हाला या स्टेडियममध्ये पाहायला मिळतं. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर जय पवार, त्याचबरोबरीनं निरंजन सावंत आणि आज एम सी एचे मान्यताप्राप्त पंच सावंत. आणि या स्पर्धेतला जर विचार केला 67 जर इथे खर्च झाल्या असल्या तरी बाळारामनं काय बॉलिंग टाकली प्रितेश, 2 षटकामध्ये फक्त 7 धावा, म्हणजेच भरोडीनं खर्च किती केला येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तब्बल 60. खर्च झाल्या 3 षटकामध्ये. बाळारामनं त्यामध्ये एक मांडंडी पावरप्लेचं षटक टाकलं, त्याचबरोबरीनं तिसरं षटक देखील टाकलं, त्यांना विकेट मिळवल्या तब्बल 5, म्हणजे 5 ऑल विकेट इथे त्याच्या नावावरती. आणि जिथे असं म्हटलं जात आहे की खेळपट्टी चिंटू बॉलंदाजांसाठी मी म्हणेल गोलंदाजांसाठी कर्दन काळ आहे, अशा विपरीत परिस्थितीमध्ये 2 षटकामध्ये 7 धावा 5 विकेट विजय आणि सलामीची जोडी आली आहे. ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळती आहे विनोद पाटील सलामीची जोडी टीम बरोडीची. एक गाव एक मंडल वीर तानाजी, त्याचबरोबरीनं 40+ क्रिकेट मंडल दापोडे यांच्या माध्यमातून वीर तानाजी चषक 2019 मॅच सुरू होईल. जाऊया सामन्यामध्ये. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. बॉल केदार त्याच्या समोर, बॅट्समन आहे विनोद आणि नॉ स्ट्राइक एंडला बॅट्समन विजय. 67 टार्गेट. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅट न रन मिळती आहे. एक सिंगल मान्यंटी पावर प्ले
दोन षटका भरपूर इम्पॉर्टंट असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक रनने इथे अकाउंट ओपन होताना तुम्हाला पाहायला मिळतं आहे. बरोडी क्रिकेट संघाचं श्री गणेश बरोडी विरुद्ध सामना तुम्ही इथे पाहताय, तो म्हणजेच टीम केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामध्ये. आणि यामधून जो विन होईल तो फाईट करेल. ऑन साइडला मिस टायमिंग आहे, विजयचा फटका फसलाय फिल्डर मिड विकेटला, चांगला झेल आणि हे प्रेक्षकांचं सेलिब्रेशन. स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड मध्ये बॅट्समन आउट होतोय. विजय लागला इथे मोठा धक्का टीम श्री गणेश बरोडी टीमला, बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. तर आमचे सागावचे बाळू पाटील ज्येष्ठ समालोचक आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. इथे स्ट्रोक तर चांगला आहे, इनफिल्डला बीट करून लॉंग ऑफला कवर करायचं होतं. फिल्डरला थोडासा वेळ इथे लागलाय, रन मी एक सिंगल आणि इथे शुभागमन झालं. सन्माननीय श्री कुंदन तुळशीराम पाटील शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीण शिवसेना गटनेते जिल्हा परिषद ठाणे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. त्यांच्याच नावाने क्रिकेट स्पर्धा अक्षरशः दुमदुमती आहे या भिवंडी नगरीत. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवाला पॅटवरती एक सिंगल मेल लेग बायच्या स्वरूपानं. धावसंख्या स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळती आहे आत्तापर्यंत 3 धावा. चांगली बॉलिंग इथे होती आहे. गोलंदाज तयार होईल ओव्हर द विकेट. अतिशय वेगानं टाकलेला बॉल आणि वेगाचं उत्तर आक्रमकतेनं दिलंय. सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचं स्वागत आणि मंचाला सलामी. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये ठोकलेला हा दमदार भगवा षटकार. टीमची टोटल आता वेगानं भरारे घेईल. स्कोर कार्डवरती 9, मांडंडी पावर प्लेचा पहिल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे सज्ज होईल केवनी स्पोर्ट्स केवनीचा स्ट्रायकर बॉलर केदार. अखोटप्पाचा बॉल शफल क्रॉस होऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू डावा स्टिक पासून भरपूर बाहेर, अंपा सिग्नल व्हाईट बॉल, एक रन मिळतीय एक्स्ट्रा. दहा धावा धावफलकावरती, यामधून जो विन होईल तो फाईट करेल गावदेवी पूर्णा क्रिकेट संघाला. 2 सामने जिंकून सिद्धिविनायक गंजूर ही टीम पुढे सरकली आहे. ओव्हर द विकेट बॅकफूटला येऊन इनफिल्डला बीट करून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं 3 फिल्डर प्रयत्न करत होते बट पुरे पडले. चेंडू तिघांना बीट करून जाईल एक्स्ट्रा कव्हर, सी मारेशा इथे फाडतोय आणि इथे मिळतो चौकार टीम श्री गणेश बरोडी संघाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला कम्प्लीट. एका षटकाच्या अखेरीस 10 धावा झाले स्कोर कार्डवरती. प्रथमेश 14 आणि एक फलंदाज
इथे गमावला बॅटिंग करणाऱ्या बरोडी संघानं. आता येणारे बॉल 24 आणि जिंकण्यासाठी 53 रनची गरज. डीजे पहिल्या षटकामध्ये रन झालेच कुकडपती 14. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. हु विल विन द मॅच? आय डोंट नो, बट आय हॅव डोंट एनी आन्सर्स, बट आय से व्हेरी शुअरली मॅच इज व्हेरी हाय वोल्टेज. अतिशय चांगला सामना इथे रंगताना तुम्हाला दिसेल. सामना कोण जिंकेल मलाही माहीत नाही आहे, बट ही मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा निर्माण करताना डेफिनेटली दिसेल. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय सेकंड ओव्हरमध्ये हेमंत. पहिलाच बॉल हेमंतचा ऑनसाईड लास्ट लॉक केला डीपमध्ये, स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डरला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना हा चौकार आलाय टीम बरोडीसाठी. टीमची टोटल स्कोअरकार्डवरती 18. धावसंख्या आता मात्र अजून मी म्हणेल वेगाने पुढे सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळती आहे. धावफलकावरती 18. सातत्यानं आमच्या अनेक पाहुण्यांचं मंचावरती आगमन होत असताना रॉयल म्हणजे राजा आणि राजेशाही थाट असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय कुंदनजी पाटील त्यांची देखील उपस्थिती इथे झाली आहे. थोडंसं शफल क्रॉस होऊन अक्रॉस द बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न तर होता. चेंडूनी बॅटचा संपर्क तितकासा व्यवस्थित जुळला नाही आहे. रन मिळतीय एक सिंगल. टीमची टोटल एकने पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 19. ज्या आकड्यानं वीरेंद्र सेहवागला जाणलं जायचं त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आय पी एल क्रिकेटचा फॉर्मॅट विचार केला 119. ओडीआय क्रिकेटमध्ये 219 एकमात्र द्विशतक. टेस्ट क्रिकेटमध्ये 319 धावा त्याच्या नावावरती राहिल्या. आणि इथे फटका सरळ जाईल लॉंगॉनला बीट करून वाघाची दाढ फोडलं पहाड. चेंडू सीमारेषा पार खनखनीत षटकार. थँक्यू डीजे. प्रत्येक फलंदाज इथे आपला बॅट म्हणणं धावेंचा कहर बरसवतो. श्री गणेश बरोडी आता बॅटिंग करती आहे आणि पुन्हा एकदा मागच्या मॅचमध्ये जे म्हटलं तेच म्हणेल. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. जबरदस्त बॅटिंग करत असताना इथे प्रत्येक खेळाडू आज मात्र गोलंदाजाची स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आला हेमंत. यावी वेगानं टाकलेला बॉल होता, शॉर्ट ऑफ लेन, ऑन साईडला हुक केला, फिल्डर येतो चेंडू खाली, कॅच मिस झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मागच्या सामन्यामध्ये ठाकूरपाडा टीम खेळत होती, सुभाष ठाकरेचा झेल झाला होता मिस, त्यावेळी त्यानं ठोकले होते. त्यानंतर 4 षटकार इथे झेल सुटलाय. फलंदाज विनोद त्याला दिलेलं जीवनदान पाहिजे किती महागडे ठरेल टीम केवनी स्पोर्ट्स केवनीसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, बट यावी गती वेगानं बीट केलं. बाउन्सर इथे नक्कीच पाहायला मिळाला. रनवे रिदम थोडासा कमी आहे, बट गती मी म्हणाल भरपूर चांगली आहे बॉल हेमंतकडे. आणि जर या सिमेंट विकेटवरती तुमच्याकडे गती नसेल आणि फुल टॉसच्या बॉलवरती तुम्ही जर बॉलिंग करताय तर नक्कीच तुम्हाला बॅट्समन इथे मोठे फटके लावू शकतोय. त्यामुळे जास्तीत जास्त वेग, जास्तीत जास्त बॉल तुम्हाला चांगल्या टप्प्यावरती हाताळावे लागतील. आणि तोच कमबॅक इथे करताना हेमंत फायनली एक डॉट बॉल टाकतोय. अजून एक चांगला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेनवरनं थोडासा ओसरी घेणारा हा चेंडू होता. आणि इथे षटक कम्प्लीट झालं दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस
टीम ची टोटल तुम्हाला पाहायला मिळती आहे धावफलकावरती 26-18 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये करायचे आहेत श्री गणेश बरोडीला 41 तर या धावा रोखायच्या आहेत ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी टीम केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला सातत्यानं चढाव आणि उतार अप अँड डाऊन्स या मॅचमध्ये होताना तुम्हाला नक्कीच दिसतील कारण दोन्ही बाजूंना आग मी तुम्हाला सारखी लागली आहे फक्त विजवेल कोण आणि यातून विजयाचा आनंद साजरा कोण करेल त्यासाठी अजून येणारे 18 बॉल इथे आपल्याला वाट या मैदानाच्या आतमध्ये पाहावी लागेल डीजे 18 बॉल 41 ची गरज आणि सेकंड स्पेल मध्ये केदारला इन्व्हाइट केलं हा कितपत चांगला निर्णय असेल कॅप्टनचा हा देखील प्रश्न नक्कीच त्यामुळे चर्चा इथे करताना केदार सोबत टीमचे खेळाडू येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे रोखलं जावं श्री गणेश बरोडी चं जे वादळ सध्या खेळत विनोद पाटील 6 बॉलमध्ये 19 जावा जवळजवळ 308 स्ट्राईक रेट तुम्हाला त्याचा पाहायला मिळतोय आणि चांगली बॅटिंग इथे आतापर्यंत त्यांना साकारली आहे कारण जो ट्रम्प कार्ड होता बरोडीचा मी म्हणेल विजय ज्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या तो लवकर बाद झाला त्याच्यामुळे इथे दबाव वाढला आहे जिम्मेदारी वाढली आहे आणि ती स्वीकारत असताना विनोद पाटील आणि आशिष केदाराला सेकंड स्पेलमध्ये ओव्हर द विकेट पहिला बॉल पहिला चेंडू अतिशय सूर आहे का आता जास्त गती देण्याचं काम इथे केलं जात आहे शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनी बॉल इथे रिलीज केला जातो टप्पा चांगला आहे गोलंदाजाकडे जर पाहिलं बॉडी लँग्वेज चांगली आहे रनवे रिदम थोडासा मोठा रिलीज ऑफ डिलिव्हरी तितकीशी सुंदर पाहायला मिळती आहे फिंगर मोल्ड करून चांगल्या टप्प्यावर तिचं बॉलिंग झाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इथे रोखू शकतोय टीम बरोडीला इथे स्ट्रोक चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट उंची जास्त अंतर देखील कापलंय चेंडू जातोय वीर तानाजी क्रीडानगरीच्या बाहेर फेकून दिला इट्स आउट ऑफ द पार्क बिग इट षटकार शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता मागचा बॉल ज्या टप्प्यावरती पडला तो थोडासा बाहेर वळाला हा बॉल थोडासा आतमध्ये आला लगेच शफल क्रॉस होऊन नटरा स्टाईल या बॉलला भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावसंख्या झाली आहे 32 आता समीकरण तुम्हाला सांगतोय येणारे बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये 16 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत अजूनही 35 ही मॅच जिंकण्यासाठी संघर्ष 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 आणि संघर्ष म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेटची दुसरी बाजू म्हणजेच संघर्ष जो या मातीमध्ये जास्त घाम गायल जो या मातीमध्ये आपले पाय जमिनीच्या आतमध्ये राहून आपल्या विजयासाठी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मेहनत करेल त्यालाच इथे विजयाचा आनंद साजरा करताना तुम्ही पाहू शकाल कारण अडीच अक्षराचा भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे मेहनत आणि जे आपल्या घामाच्या शयन स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात षटकारानंतर चांगला कमबॅक लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय थोडेसे फंबल झाले आणि चूक इथे नक्की झाली त्याचं रूपांतर लगेच होत आहे 2 धावेमध्ये आणि आता विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि फलंदाज आता बाद झालाय तो म्हणजेच आशिष ॲज अ वन डाऊन आले होते आणि ते हा धक्का लागलाय टीम श्री गणेश बरोडीला जेव्हा सगळं काही सुरळीत चाललं होतं अशा परिस्थितीमध्ये रनआउट विकेट इथे गमावली आहे आशिषनं पाहिजे त्याचा किती फटका इथे बसेल श्री गणेश बरोडी टीमला न्यू बॅट्समन येतो मैदानाच्या आतमध्ये अर्ज पाटील यंगस्टर टीमचा कॅप्टन आहे पाहिजे कॅप्टन नॉक नॉक इथे अर्ज पाटील दाखवेल विनोद पाटील त्याला चांगली साथ देऊन ही मॅच जी अजूनही डोलायमान स्थितीमध्ये आहे ती आपल्या बाजूनं वळवेल की एक चांगलं षटक टाकताना बॉलर केदार या मॅचला कलाटणी आणेल टीम केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाच्या बाजूनं अनेक चर्चा अनेक प्रश्न सध्या या मॅचमध्ये अजूनही आहेत कारण या मॅचमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे बट एकच सांगेल दोन्ही टीम्सला रेखॉसला
वो मंजर भी आएगा, अरे हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा, मेहनत भरपूर करावी लागेल दोन्ही टीम्सला, कारण अजूनही सामना भरपूर लांबा, 16 बॉल तुम्हाला करायचे 35, विजयासाठी दिल्ली भरपूर दूर आहे, एखादी विकेट इथनं आली तर मॅच टर्न होईल टीम केवनी स्पोर्ट्स केवनीच्या बाजूनं, आणि इथनं जर एखादा चांगला स्ट्रोक आला कमबॅक करेल, धाव संख्या झाली आहे 32, 16 बॉल शिल्लक आहेत, 35 करायचे आहेत, 67 टार्गेट तुमच्या समोर आहे, एक बॉल अपडेट करायचा, एक डॉट बॉल आहे, सॉरी 3 चेंडू कंप्लीट झालेत, 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 रनची गरज, 34 रन झालेत, हा बॉल स्क्रीनवरती आता तुम्हाला दाखवू द्या, प्रिन्स मूवीज यू मिस आय विल डेफिनेटली इट, आधीच म्हटलं तुम्ही विकेट का गमाव, जेव्हा सगळं काही तुमच्या बाजूने सुरळीत चाललं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये गेलेली विकेट आता कदाचित महागडी ठरेल हे मागच्या बॉलवरती म्हटलं आणि तेच आलं, या बॉलवरती गमावली विनोद पाटीलची विकेट, म्हणजे आता मॅच थोडीशी वळण घेते टीम केवनी स्पोर्ट्स केवनीच्या बाजूनं आणि विनोद पाटील मैदानात बाहेर जातोय, एक चांगला खेळ आपल्या टीमसाठी नक्कीच साकारला, पण ज्यावेळी टीमला गरज होती अशा परिस्थिती संघाला अर्ध्या वाटेवरती सोडलं, धावसंख्या झाली आहे 34, तिसरा फलंदाज इथे बाद झालाय, 4 चेंडूंचा खेळ झाला पूर्ण, आता 14 बॉल शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 33 धावा, आणि रणनीती इथे थोडीशी वेगळी आज दिसतीय बरोडीच्या माध्यमातून, ज्या ज्यावेळी बरोडी टीम खेळते विजय आणि प्रेम पाटीलला तुम्ही सलामीला पाहता, आज मध्ये प्रेमला थोडंसं उशिरा मैदानाच्या आतमध्ये आणलंय आणि पाहिजे त्याचा किती फायदा इथे बरोडी संघ उचलेल, कारण प्रेम पाटील एक अनुभवी आणि एक घातक खेळाडू आहे या भिवंडी परिसरातील, पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक या बॅकफुटला येऊन क्रॅकिंग कवर ड्राईव्ह, चेंडू जातो डीप कवरला, सी मारेशा पार, पहिल्याच बॉल वरती आपल्या बॅटचा क्लास दाखवत असताना प्रेम पाटील लगावतोय चौकार, थँक यू डीजे, तर 4 ने धावसंख्या पुढे सरकेल 38, आणि अनुभव काय असतो एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर बॅटमन दाखवत असताना बासमन प्रेम पाटील, 38 13 बॉल 29, हा बॉल बघू इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला केवनी स्पोर्ट टीमसाठी, हा चेंडू तुम्हाला चांगला टाकावाच लागेल, इथे जर बिगिट आला तर सामना थोडासा वळताना दिसेल बरोडीच्या बाजूनं, फुल टॉस फायदा उचलता आला नाही आहे, फुल टॉस म्हटलं तर या मैदानावरती बॉल देखील फुल टॉस येतात आणि फुल टॉसचा बॉल ज्या ज्यावेळी येतो त्यावेळी बॉक्सवरतीच नाव लिहिलेलं असतं सिक्सर, त्या बॉलवरती जास्त षटकार आपल्याला येताना दिसत असतात, बट इथे फुल टॉस बॉल होता, रन मिळाली फक्त एक, आता धावफलक झालं स्कोर कार्डवरती, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 39 जावा, हे आमचं सभामंडप व्यासपीठ तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, कुंदनजी पाटील तसेच स्वप्नीलजी पाटील साहेबांना, देवा टावरे मॅचचा आनंद घेत असताना, अनिलजी पाटील देखील त्यांच्या समवेत आहेत, मनोज पाटील, हर्षद चौधरी असे आमचे मान्यवर या मंचावरती क्रिकेटचा आनंद घेत असताना, प्रिन्स मूवीजचे आमचे कॅमेरामॅन इक्षणजी तिथे टिपत असताना, हस्ता चेहरा आणि राजेशाही रुबाब कुंदन पाटील यांचा चेहरा तुम्ही पाहत होता स्क्रीनवरती, ज्ञानदेव पाटील देखील आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत, दापोडे म्हटलं तर खऱ्या अर्थ क्रिकेटवरती प्रेम करणारा इथे भरपूर मोठा मान्यवर कक्ष असतो आणि ज्या ज्यावेळी दापोडे टीम खेळते त्या त्यावेळी मोठ्या संख्येत
या दापोडे गावच्या क्रिकेटला प्रेम करणारा हा पूर्ण व्यासपीठावरील मी म्हणेल वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक पूर्ण झाली आहे, 3 धावा झाल्या 39, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जाऊया मैदानामध्ये, 28 रन जिथे करायचे, चौथं निर्णायक षटक इथे सोपवलं गोलंदाज जयेश वर्दी. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूजा जाता है इंसानों की दुनिया में उस पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. तो तू दाखवलेला विश्वास इथे बॉलर जयेश जपेल का, ज्याच्या नावामध्ये जय आहे तो इथे क्षय करेल का? टीम भरोडीचा पहिलाच बॉल बॅटन पॅडमध्ये डीप मध्ये टाकलेला बॉल होता, मिसफील्ड झाली आहे, 2 रन व्हायला हव्या होत्या पण इथे धाडस झालं नाही आहे. अजय पाटील ने केला नकार. एक एक सिंगल क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट असते, एक एक सिंगल तुम्हाला मॅच गमवण्यास भाग देखील पाडते. आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये जेव्हा जेव्हा सिंगल रनचा विचार येतो मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, एक रनची किंमत विचारा त्या मानकोळीच्या दीपेश माईला, ज्यावेळी नागझरीच्या मैदानावरती टेमघर विरुद्ध मानकोळी खेळत होती, 110 रन केल्या होत्या टेमघर टीमनं, त्याचं उत्तर देताना 112 केल्या, 2 रनची पॅनल्टी लागली, 113 टार्गेट होतं आणि 1 रननं मॅच दीपेश माईनं गमावली होती. हा क्रिकेटचा इतिहास आहे. त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन असते मित्रांनो, ती तुम्हाला घेता यायलाच हवी. बट सिंगल मी का घेतली नाही आता याचं उत्तर देताना कॅप्टन नॉक संघनायकाच्या बॅटमन आलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक दमदार दर्जेदार बेधुंद बेधडक षटकार अजय पाटीलच्या बॅटमन. तर षटकार ठोकला पहिल्याच बॉलवर, षटकारांना धावसंख्या झाली आहे 46-46, 3 गडी बाद अजय पाटील आल्या आल्या षटकारांना सुरुवात करतोय. अराउंड द विकेट पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, व्हॉट अ शॉट! हा बॉल सरळ जातोय वीर तानाजी मालुसरेला, इथे सन्मान देणारा अभिवादन स्वीकारणारा हा वीर तानाजी क्रीडा नगरीच्या बाहेर फेकून दिलेला, आउट ऑफ द पार्क इज बिग हिट षटकार. एकवीरेच्या भक्ताला ट्रॅफिकने अडवलं असेल बट इथे बॉलर अडवू शकेल का अजय पाटीलला? हा सध्या पडलेला भरपूर मोठा प्रश्न. आणि या स्पर्धेतील सर्वात दूरवरचा षटकार जर आता कोणाच्या नावावर असेल तर ते नाव आहे सध्याच्या घडीला जे आता एक शॉर्ट अँड स्वीट बट एक धमाकेदार इनिंग पेश करतोय टीम भरोडीसाठी, तोच बॅट्समन खेळतोय, टीमचा कॅप्टन, टीमचा तारणहार, टीमचा दिशादर्शक, टीमचा नेता आता लढतोय आपल्या संघाच्या विजयासाठी. अजय पाटील ठोकतोय बॅक टू बॅक 2 षटकार, मॅच खुली केली आहे, 9 बॉल 15, दबाव फक्त बाजूला झालाय बट अजून मॅच संपली नाही आहे. आता दबावाखाली वावरतीये टीम केवनी स्पोर्ट्स केवनी बट मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथनं देखील चांगली बॉलिंग झाली, अजय पाटीलला रोखलं तर सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकतीये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा केल्या हुक, हिटमॅन रोहित शर्माची आठवण ताजी करून देत असताना लगातारचा हा 3रा षटकार, अजय पाटील कॅप्टन नॉक नॉक अँड बॅट्समन इज ऑन फायर नाऊ, भर दिवसा कत्तल केली जातीय गोलंदाज जयेशची, 3 षटकार. बॉल परत येणं मैदानावरती थोडंसं कठीण झालंय. सध्याच्या घडीला जी बॅटिंग करतोय अजय पाटील तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय आपल्या बॅटमनं इथे धमाके करताना. आणि एकच म्हणेल या बॅटिंगबद्दल, परिंदो को मंजिल मिलेगी, परिंदो को मंजिल मिलेगी, उनके फल हुए पर बोलते हैं. और जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके बल्ले से जिनका जज्बा और जिनके हुनर बोलते हैं. दर्जेदार बॅटिंग, मॅच कुली के लिए 8 बॉल अटक करायचे जिंकण्यासाठी, फक्त आणि फक्त 9 धावा बॅटिंग करणाऱ्या टीम भरोडी क्रिकेट संघाला. संघनायक मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षरशः केवणीची स्वप्न उद्ध्वस्त करून गेला. अजून एक
चार बॉल चार आणि बॉल असा मारला जातोय की बाउंड्री लाईनच्या आरपार सीमा रेषा इथे गाठताना अजब पाटील ही झोन फायर नाऊ लगातार जे चार षटकार आता जिंकण्यासाठी येणारे आठ बॉल आणि रन करायचे फक्त आणि फक्त तीन. लैला मजनूची स्टोरी तर अलग आहे, बट आता बॅटमन एक रसला जातोय नवा इतिहास अजब पाटील. मित्रांनो प्रेक्षकांनो जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाइमचा गजर नो डाऊट व्हायलाच हवा. क्या बॅटिंग करतोय, बरसतोय आज या मैदानाच्या आतमध्ये. आज हे वीर तानाजी चषक गाजवत असताना प्रेक्षक देखील त्याला अप्रिशिएट करतायत. आठ बॉल दोन करायचे आहेत आणि सिंगल तर नक्कीच मिळेल. दुसरा दावेचा प्रयत्न इथे नाही आहे. सात बॉल आता करायचे आहेत दोन रन आणि सहा चेंडू दोन रन करायचे आहेत. सॉरी, सात बॉल तीनची गरज होती. इथे सिंगल आली आणि आता धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळती आहे. सध्याच्या घडीला धावा झालेत 65 67 टार्गेट आहे. सहा बॉल करायचे आहेत फक्त आणि फक्त दोनच धावा. क्या बॅटिंग केली, 26 धावा कुठून काढल्या, 12 बॉल 29 ची गरज असताना. आणि हा भगवा झेंडा मानानं डोलताना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आणि आता आमचं दाखवलं जातंय तुम्हाला व्यासपीठ शिवसेनेचा. मी म्हणले की भिवंडीचा ढाण्या वाघ सन्माननीय कुंदन तुळशीराम पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आणि नेक्स्ट मॅच यामधून जो आता विन होईल तो फाईट करणार आहे गावदेवी टीम पूर्णाला. तर गावदेवी पूर्णाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं. बॉलर येतो शेवटचं षटक घेऊन धनंजय. पहिलाच बॉल अपील तर इथे झालं, एक सिंगल इथे मिळतीय. ज्या ज्यावेळी भारतीय टीम खेळते एम एस धोनीच्या लिडिंग खाली बरेच वेळा फिनिशिंग स्ट्रोक एम एस धोनीच्या समोर येतो, बट इथे तसं झालं नाही आहे. सिंगल आली आहे अजयच्या बॅटमधनं आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर झाला लेवल. पाच बॉल आता करायची आहे फक्त एक धाव. 26 जिथे आला तिथे कमीत कमी मी म्हणाल 18 ते 16 जरी खर्च झाले असत्या शेवटच्या षटकामध्ये मॅच बॅलेन्स असती, बट अक्षरशः मॅचचं चित्र कम्प्लिटली बदलताना दिसलं. एका रनची गरज आहे. राऊंड विकेट आलेत आणि शॉर्ट ऑफ लेन फटका मिस टायमिंग आहे. आणि इथे जर क्रॉसिंग झाली असली तर स्ट्राईक मिळेल अजयला. फिनिशिंग स्ट्रोक कदाचित कॅप्टनच्या बॅटमध्ये. चार बॉल एक रनची गरज आहे, बट असं नाही आहे की मॅच बरोडी जिंकली आहे. इथनं देखील काहीतरी करामत करू शकती आहे टीम केवनी स्पोर्ट्स केवनी. कारण मी नेहमी सांगत असतो आयुष्यात ज्यावेळी सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटतं तीच वेळ असते नव्यानं काहीतरी इतिहास रचण्याची. तो इतिहास इथे रचला जाईल का बॉलर धनंजयकडनं. कारण जे गमावलं जयेशनं तिथनं मी म्हणेल कमावण्यासाठी काहीच उरलं नाही आहे. आता फक्त तुम्ही संघर्ष किती कराल या वेळेवरती तुमचं स्पर्धेतलं अस्तित्व टिकून राहील. अन्यथा एक बॉल बॅटवर आला की मॅच फिनिश होताना दिसेल, पण जर अजून एक ते दोन बॉल डॉट आले प्रितेश तर मॅचचा रंग नक्कीच वेगळ्या स्थानावर जाताना दिसेल. चार बॉल एक रन, क्रॉसिंग झाली नव्हती म्हणजे न्यू बॅट्समन एल स्ट्रायकर एनला आकाश शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि मॅच इथे जिंकली आहे श्री गणेश टीम भरोडीनं. म्हणूनच सांगत होतो मागच्या मॅचमध्ये की या मैदानावरती जर तुम्ही टॉस जिंकताय फिल्डिंग करताय समोरच्या टीमला 60 ते 65 आतमध्ये रोखलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे, बट जर तुम्ही टॉस गमावला तुमच्यासमोर बॅटिंग आली तर कमीत कमी 75 ते 80 पाच ओव्हरमध्ये इथे तुम्हाला करायला हव्यात. तेव्हा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 20 ते 22 धावा दिसतील. अन्यथा 4 ओव्हरमध्ये 70 60 72 धावा आतापर्यंत या मैदानावरती यशस्वीरित्या चेस झालेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तशी परिस्थिती जर पाहिली धावा चांगल्या झाल्या होत्या 67 जी बॅटिंग केली मी म्हणेल अजय पाटीलना नो डाऊट कौतुकास्पद होती.
बट या सदुष्ट धावा बनवताना देखील घाम गाळावा लागला आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये जर रन कोणी रोखले असतील तर तो बॉलर होता बाराम. पाच फलंदाजांना ज्यानं बाद केला, धावा खर्च केला फक्त आणि फक्त सात, तर मॅचला कलाटणी देणारा तोच खेळाडू ठरलाय. त्यामुळे विनंती करतोय बाराम पाटील याला यायचंय मॅन ऑफ द मॅचसाठी. तर यायचं बाळाराम पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी आणि अजय पाटील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. तर टॉस इथे केला जाईल दोन्ही टीम्समध्ये. सौरव पाटील आमचे जोडले जातील टॉससाठी. श्री गणेश बरोडी विरुद्ध गावदेवी पूर्णा यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अजून एक फाईट. हार्ड लक टीम केवनी स्पोर्ट्स केवनी, बॅटिंग तर चांगली झाली पण गोलंदाजांना अपयश आलं स्पेशली चौथ्या षटकामध्ये आणि तिथे मॅच तुम्हाला गमवावी लागली. तर संदेशदादा पाटील यांना विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये आपण या, तुमच्या शुभ असते तिथे आम्ही टॉस करणार आहोत. बरोडीचे कॅप्टन यायचे टॉससाठी अजय पाटील आणि गावदेवी पूर्णाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत आणि मंचावरती मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना तुम्हाला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल बाराम पाच फलंदाजांना बाद करताना. जिथे फलंदाजांसाठी हे मैदान ही खेळपट्टी नंदनवन आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यानं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाताना सांगितलं की जर तुमच्यामध्ये ॲबिलिटी असेल, तुमच्यामध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची ताकद असेल तर तुम्ही गोलंदाजीमध्ये देखील इथे चमत्कार या मैदानाच्या करू शकता. आणि तोच बाराम इथे मात्र मॅन ऑफ द मॅच स्वीकारत असताना सामनावीर मॅन ऑफ द मॅच बाराम पाटील. एक आकर्षक गिफ्ट आहे वीर तानाजी क्रीडा मंडल आणि 40+ क्रिकेट मंडल दापोडे यांच्याकडनं आणि अजयला 1100 रुपयाचं कॅश प्राईज. ऑर्गनायझर ज्यांचं मन इथे जिंकलं अर्थातच कुंद तुळशीराम पाटील साहेबांकडनं हे 1100 रुपयाचं कॅश प्राईज अजय पाटीलला देखील दिलं जाईल. वेल प्लेड अजय. व्यासपीठावरती देखील टायांचा गजर इथे त्याच्यासाठी होतोय. ॲप्रिशिएट करत आहेत आमचे सगळेच मान्यवर क्या बॅटिंग केली. वेल प्लेट. चला टॉससाठी या अजय. गावदेवी पूर्णाचे कॅप्टन तिथे आहेत संदेश पाटील. या मान्यवरांना विनंती करतो आपण दादा टॉस बॉक्समध्ये या. संदेशदादा पाटील तुमच्या शुभ असते. इथे केला जाणार आहे टॉस गावदेवी पूर्णा विरुद्ध श्री गणेश बरोडीमध्ये. मी थोडंसं थांबतो आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे सतीश समालोचक मित्र दैसर गावाचा एक मी म्हणेल